कवी अनंत फंदींचा जो फटका आहे तो तर अतिशयच प्रसिद्ध आहे आणि संगमनेर वासियांना तो परत उद्धृत करून दाखवावा असे देखील औद्यत्य मी करणार नाही मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा तो फटका मला मराठीच्या पाठ्यपुस्तकात होता आणि फार गेय आहे त्याच्यामुळे म्हणायला मजा यायची पण मला असं वाटतं की अनंत फंदींचा तो जो फटका आहे बिकट वाट वहिवाट नसावीवाला आणि आजचं माझं जे तुमच्या सगळ्यांसोबतचा संवाद आहे त्याचा जो विषय आहे निर्माण युवांच्या अर्थपूर्ण जगण्याचा शोध एका अर्थाने हे दोन एकमेकांशी कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत हे म्हणजे काही विरोधी विचारांचे अशातला भाग नाही आहे यांच्यात काही वैषम्य आहे वैमनस्य अशातला भाग नाही पण एका अर्थाने त्या फटक्यामध्ये कशा पद्धतीने जगावं असं अनंत फंदी म्हणतायत आणि आता निर्माणच्या उपक्रमामध्ये युवांनी कशा पद्धतीने जगावं याचा जो काही प्रयत्न आम्ही करतो आहे याच्यामध्ये या दोन भूमिकांमध्ये मात्र नक्कीच खूप मोठा फरक आहे आणि मी असं समजतो की हा फरक गेल्या दोनशे वर्षांमध्ये एकूणच आपल्या सगळ्या समाजामध्ये झालेला जे परिवर्तन आहे जो काही बदल आहे त्याचं द्योतक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेला फंदी काय म्हणाले याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असं आहे की आज जर अनंत फंदी हयात असते तर त्यांनी तो फटका कसा लिहिला असता म्हणून त्यांच्यानी तुमची क्षमा मागून मी असं सुचवीन की आज जर अनंत फंदी असते आणि आज जर समजा ते निर्माण प्रकल्पाचा भाग असले असते तर कदाचित त्यांनी असा फटका लिहिला असता की कठीण वाट वही वाट असावी कठीण वाट वही वाट असावी धोपट मार्ग जाऊ नको अर्थामागे जातो आपूला निव्वळ आर्थिक बनू नको हा जो बदल आहे हा बदल का घडलेला आहे आणि या बदलाला लक्षात ठेवून आज युवा पिढी कशा पद्धतीने जगू शकते कशा पद्धतीने जगू इच्छिते याचा आमचा जो काही अनुभव आहे काही माझा वैयक्तिक जीवनातला अनुभव आणि काही निर्माणच्या निमित्ताने ज्या अनेक युवा मुलामुलींसोबत काम करण्याचा आम्हाला योग आला त्यानिमित्ताने आमचं झालेलं जे शिक्षण आहे ते मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा अशा प्रकारचा विचार घेऊन अशा प्रकारची फिलॉसॉफी घेऊन जगण्याचा निर्णय जेव्हा तरुण मुलं मुली घेतात तेव्हा ते, ते काय करतात काय करू शकतात याची काही उदाहरणं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्वतः अर्थपूर्ण जगण्यांसाठी युवांची काय भूमिका असावी आणि युवकांची जी काही भूमिका आणि त्यांचे जे काही निर्णय आहे याच्याविषयी समाजातल्या इतरांची आणि विशेषतः पालकांची काय भूमिका असावी याविषयी देखील मला जे वाटतं ते मी थोडक्यात सांगणार आहे तर या तीन टप्प्यांमध्ये खरं तर आजचा पूर्ण संवाद तुमच्यासोबत करावा असं जा मी माझ्या मनात योजलं आहे त्याच्या शेवटी जर कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर अर्थातच आपण प्रश्नांची चर्चा करूच शकतो मी स्वतः पुण्याला जेव्हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो तर ही दोन हजार सहा सालची गोष्ट आहे मी एका चांगल्या विद्यालयामध्ये शिक्षण घेत होतो अभ्यासात बऱ्यापैकी चांगला होतो आणि माझ्या सुदैवाने मला अनेक वेगवेगळ्या कंपन्यांकडनं प्लेसमेंटच्या ऑफर्स आल्या आणि त्यावेळेला घडलेला एक किस्सा होता ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये हा अर्थपूर्ण जीवनाचा शोध याची सुरुवात माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये हे मला असं वाटतं तिथून खूप स्टार्कली झाली मोठ्या प्रमाणात झाली तर किस्सा असा घडला मित्रांनो की माझ्या सुदैवाने मला जवळजवळ तेरा कंपन्यांनी प्लेसमेंट ऑफर्स दिल्या आणि त्यांच्यातल्या एका कंपनीला जिने मला सुरुवातीला प्लेसमेंट ऑफर दिली होती त्यांना असं कळालं आहे की कुठच्या तरी दुसऱ्या कंपनीने मला अधिक पगाराची नोकरी देऊ केली आहे ते सगळेच लोक भले होते आणि आहेत म्हणून मी कोणाची नावं घेणार नाही आज पण त्याच्यामागचा जो मुद्दा आहे तो मी फक्त तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करीन मग घडलं असतं की ही जी पहिली कंपनी होती यांनी मला भेटायला बोलावलं आणि त्यांचं एक सिनियर वाईस प्रेसिडेंट होते ते आणि मी मी त्यावेळेला इंजिनिअरिंगचा फायनल इयरचा विद्यार्थी असे आम्ही एका ऑफिसमध्ये बसलो होतो आणि त्यांची चर्चा सुरू झाली आणि ते सांगायला लागलेत की आमच्याकडे हे पर्क्स आहेत आमच्याकडे हे बेनिफिट्स आहेत तू जर इथे जॉब घेतलास तर या या गोष्टी मिळेल इथे इथे जास्ती संधी मिळेल वगैरे 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 आणि त्या जवळजवळ अर्धा पाऊण तास आमचा संवाद झाला मी त्यांना दोन तीनदा विचारण्याचा प्रयत्न केला की सर पण तुम्ही मला असं सांगू शकता का की माझं नेमकं काम काय असेल मी काय करत असेन कुठच्या प्रश्नांवर कुठच्या चॅलेंजेसवर आपल्याला काम करायचं आहे नाही नाही म्हणे ते सगळं नंतर बघू म्हणे पहिले लेट्स डिस्कस द पे पॅकेज फर्स्ट अशी चर्चा अर्धा पाऊण तास झाली मी त्यांना दोष देणार नाही त्यांना कंपनीने जे सांगितलं होतं ते करण्याचा ते प्रयत्न करत होते आणि मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला नंतर माझा निर्णय कळवतो आणि मी परतीच्या प्रवासाला लागलो बाईकवर मी माझ्या रूमकडे यायला निघालो पुण्याचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे पुण्याचे सिग्नल्सही तुम्हाला माहिती आहे त्यामुळे भरपूर वेळ लागतो कुठेही पोहोचायला त्याचा फायदाच झाला मला विचार करण्यासाठी बराच अवधी मिळाला आणि गाडी चालवता चालवता मी माझ्या मनाशी सगळा संवाद परत आठवून बघत होतो आणि मला असं जाणवायला लागलं की आम्ही दोघांनी चांगले कपडे घातले होते आम्ही एका ए सी ऑफिसमध्ये बसलो होतो इंग्लिशमध्ये बोलत होतो आणि लॅक्स ऑफ रुपीजच्या सम्समध्ये गोष्टी बोलत होतो पण हा भाग जर बाजूला ठेवला तर इसेन्शियली काय घडत होतं इसेन्शियली जणू काही असं घडत होतं की मला सांगितलं जात होतं की प्रश्न नको विचारोस ही बोली आहे स्वीकारतोस का बघ स्वीकारणार असशील तर सोमवार सकाळ ते शुक्रवार संध्याकाळ आम्ही म्हणतो ते काम करायचं प्रश्न विचारू नकोस इतक्या क्रूडली त्यांनी हे पुटप नव्हतं केलं पण मी माझ्या मनामध्ये काय भावना झाली ती तुम्हाला सांगतोय आणि मला अक्षरशः स्वतःचीच शिसारी आली मला असं वाटलं त्या दिवशी की मी एक वस्तू आहे का जी बाजारामध्ये विकायला उभी केलेली आहे आणि जो जास्ती दाम लावेल त्याच्या मालकीचा मी होणार तुम्ही आता असं म्हणू शकता की फायनल इयरच्या इंजिनिअरिंगच्या मुलाने इतका कदाचित विचार करू नये पण तो आला मनामध्ये काय करू मी आणि त्याला जोडून माझ्या मनामध्ये असा तीव्र विचार आला की हे केवळ माझ्यासोबतच काय तर इतर युवांसोबत देखील असं घडू नये लाईव्ज ऑफ द यूथ आर नॉट अ प्रॉडक्ट टू बी सोल्ड इन द प्रॉफिट इकॉनॉमी रादर दे आर ओशन्स टू बी एक्सप्लोर्ड इन द पर्पज इकॉलॉजी केवळ आर्थिक बाजारपेठेमध्ये देवाणघेवाण करावे आणि विक्रीला काढावे अशी युवकांची जीवन नाही आहेत किंवा माझं तर नाहीच आहे असं मला त्या दिवशी अगदी ठामपणे वाटलं पण मग काय करायचं याचं काही उत्तर माझ्याकडे नव्हतं मी जेव्हा हे बघायला लागलो की हा फक्त माझाच प्रश्न आहे की इतर कोणाला हा प्रश्न पडतो तर मला हळूहळू जाणवायला लागलं ला की के हा केवळ माझा वैयक्तिक प्रश्न नाही आहे अनेक तरुण तरुणींना पडतो पण पड़ होतं असं की ज्या कुठच्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही शिकत होतो किंवा आजची माझे सगळे तरुण मित्रमैत्रिणी शिकतात हे सगळी शाळा कॉलेजेस बहुतांशी मोठ्या प्रमाणात माहिती देतात क्वचित प्रसंगी कौशल्य देतात पण हेतू मात्र कधीच देत नाहीत पर्पज हा कधीच देत नाही म्हणून एक कम्प्युटर इंजिनियर बनल्यानंतर एक आर्किटेक्ट बनल्यानंतर एक डॉक्टर बनल्यानंतर किंवा वॉट एव्हर एक जर्नलिस्ट बनल्यानंतर मी नेमकं जीवनात काय करू याचं उत्तर हे शाळा कॉलेज स्वतःहून देत नाही किंवा देण्यासाठी फारशी मदती करत नाही मग काय होतं तर सहसा जे काही फॅशनेबल आहे ज्याची कशाची चलती आहे जे काही इन थिंग आहे जे काही माझे सिनियर्स म्हणतात तीच जणू क्या पूर्व दिशा आणि तेच करायचं असतं अशा प्रकारे ती उत्तरं ॲक्सेप्ट करण्याची करण्याचं युवांच्या नशिबी येतं आणि मला असं वाटलं की हे काही फारसं चांगलं नाही प्रत्येकच तरुण मुलामुलीला ही संधी मिळायला पाहिजे की माझ्या जीवनाचा नेमका हेतू काय मला नेमकं का कशासाठी काम करायचं आहे ही संधी त्याला मिळाली पाहिजे आणि हे मी याच्यासाठी म्हणतोय की आज मिळाली पाहिजे याचं कारण आज आपल्या समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत इकॉनॉमिक इनइक्वालिटीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आहे करप्शनचा प्रश्न असेल पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे त्याचा प्रश्न असेल क्लायमेट चेंजने तर आपल्या सगळ्यांनाच आपली झोप उडवली आहे हे अनेक प्रश्न आपल्या समाजात आजही आहेत पण त्याच्यासोबतच दुसरी अशी एक सकारात्मक बाब पण आहे की असे अनेक तरुण मुलंमुली आहेत इथे बसलेला पण जो अनेक तरुण वर्ग आहे तो सुद्धा की ज्यांना आता दैनंदिन जगण्याची आणि पोटापाण्याची विवंचना नाही आहे कदाचित मला तरी असं वाटतं की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की एक मोठ्या प्रमाणात तरुण युवावर्ग असा तयार होतोय की ज्याला मी आज रात्री काय जेऊ किंवा उद्या रात्री काय जेऊ किंवा अजून एका वर्षानंतर काय जेऊ हो याची चिंता नाही आहे त्यांना बऱ्यापैकी चांगलं भक्कम पाठबळ त्यांच्या घरनंच मिळालं आहे किंवा त्यांना चांगलं शिक्षण मिळालं आहे त्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत आणि म्हणून जर बाह्य जीवनामध्ये हे परिवर्तन घडलेलं आहे तर त्याला साजेसं सा परिवर्तन हे माझ्या आंतरिक विचार प्रक्रियेत देखील व्हायला पाहिजे म्हणून आता दोनशे वर्षांपूर्वीचा अनंत फंदींचा फटका हा आपलं गाईडलाईन न मानता आज जर अनंत फंदी असते तर त्यांनी जो फटका लिहिला असता तो आपलं गाईडलाईन आहे असं मानून मार्गक्रमण करण्याची गरज आहे याचा जेव्हा आम्ही जास्ती अभ्यास करायला लागलो की मी किंवा माझ्या अनेक मित्रमैत्रिणी जेव्हा युवक म्हणून जगतात आपल्यासोबत काय होतं याचा जेव्हा आम्ही अनेक विचार करायला लागलो तेव्हा खूप गमतीशीर गोष्टी दिसायला लागल्या इथे मी युवक हा जो शब्दप्रयोग करतो आहे हा मी साधारणतः अठरा ते अठ्ठावीस या वयोगटासाठी वा वापरतो आहे स्पेसिफिकली याला आपण यूथ म्हणूया मराठीत युवक म्हणूया युवा वर्ग म्हणूया आता काही गमती आहेत मित्रांनो हा जो युवा वर्ग आहे अठरा ते अठ्ठावीस आख्या जगातले जे युवा आहेत अठरा ते अठ्ठावीस वयोगटातले अख्ख्या जगातले जे युवा आहेत त्यांच्यातले सगळ्यात जास्ती नंबर ऑफ युवा हे भारतात आहेत आणि भारताची जी, जी लोकसंख्या आहे त्याच्यातला देखील वन ऑफ द लार्जेस्ट चंक ऑफ पीपल हा अठरा ते अठ्ठावीस या वयोगटातला युवा आहे त्याच्यामुळे हा युवा गट हा भारताचा फेस फोर्स आणि फ्युचर आहे याच्याविषयी तर कोणाला दुमत असायची काही शंका नाही काही गरज नाही आपण डेमोग्राफिक डिव्हिडनच्या गोष्टी तर करतच असतो पण गंमत अशी की या वयोगटातल्या एखाद्या तरुण मुलामुलीचं सगळं नीट चालू आहे की नाही हे चेक करण्याचे आपल्याकडे काय मार्ग आहेत मी जसं मगाशी स्वतःचंच उदाहरण देत होतो बारा वर्षापूर्वीचं वर्करणी बघायला मी एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकलो होतो मला छान नोकरीच्या संधी होत्या पण म्हणून माझं सगळं आलबेल होतं का मला मानसिक रोग नव्हता हां म्हणजे आपल्याला असं वाटतं की आलबेल नष्ट म्हणजे अगदी दुसरा एक्स्ट्रीम की मानसिकदृष्ट्या आजारी असणं तसं पण नव्हतं पण जस्ट कोणाला तरी शिक्षण मिळालेलं आहे किंवा कोणाला तरी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे याचा अर्थ त्या युवाच्या जीवनातलं सगळं काही ठीक आहे का, का? मला वाटतं नाही आज जर आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या किंवा कि भारतातल्या युवांच्या बाबतीत जेव्हा केव्हा चर्चा होते तुम्ही पेपरातल्या बातम्या बघा जो इन जनरल युवांच्या बाबतीत कधीही कुठे चर्चा होत असेल तर प्रामुख्याने कुठच्या विषयांची चलती असते नंबर एक आत्महत्या या वर्गात मोठ्या प्रमाणात होतात दुर्दैवाने नंबर दोन अपघात नंबर तीन अँड ड्रग अब्यूज जे पण दुर्दैवाने काही प्रमाणात आहेत नंबर चार असुरक्षित लैंगिक संबंध आणि नंबर पाच बेरोजगारी हे पाच जे सोशल इल्स आहेत किंवा हे पाच ज्या समस्या आहेत यांची चर्चा प्रामुख्याने युवा वर्गाच्या बाबतीत होते आणि हे सत्य आहे की आपल्या समाजामधले काही युवा या पाच समस्यांपैकी एक किंवा दोन किंवा जास्ती समस्यांसोबत झगडत आहेत आणि त्यांना मदत केलीच पाहिजे पण मला तुम्ही असं सांगा की जर एखादा असं युवा आहे किंवा इथे बसलेले माझे जे अनेक मित्र आहे मी आशा करतो की त्या मित्रांपैकी कोणालाच या पाच समस्यांचा सा सामना करावा लागलेला नाही आहे आणि लागणार नाही पण जस्ट बिकॉज एका मुलाने आत्महत्या नाही केली आहे त्याचा अपघात नाही झालेला आहे तो दारूचा व्यसनी नाही आहे तो अनप्रोटेक्टेड सेक्शुअल एन्काउंटर्स करत नाही आणि तो अनएम्प्लॉईड नाही आहे हे तो नाही आहे याचा अर्थ ऑटोमॅटिकली असा होतो का की त्याच्या जीवनात सगळं छानच चालू आहे आता काही गरजच नाही हो एव्हरीथिंग इज गोईंग ऑल राईट मला वाटत नाही हे असं आहे आपण जर एका ॲक्सिसचा विचार केला मध्ये शून्य इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह हे जे पाच पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगितले हे सगळेचे सगळे निगेटिव्ह साईडचे पॅरामीटर्स आहेत यांचा ॲप्सेन्स इतकंच म्हणतो की मी झिरोला आहे यांचा ॲप्सेन्स हे गॅरंटी करत नाही की मी पॉझिटिव्ह साईड ऑफ द लाईनला आहे सो या पाच गोष्टींचा ॲब्सेन्स आपल्या युवा मित्रांच्या जीवनात तुमच्या मुलांच्या मुलींच्या जीवनात कोणाच्या पार्टनरच्या जीवनात कोणाच्या विद्यार्थ्याच्या जीवनात या पाच गोष्टींचा ॲब्सेन्स तर असलाच पाहिजे पण दॅट इज नॉट इनफ आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे की ह्या पॉझिटिव्ह साईडच्या गोष्टी काय ज्या जर एखाद्या युवाच्या जीवनात असतील तर आपण म्हणू की वाह याचं छान चालू आहे लहान मूल जेव्हा जन्माला येतं ते त्याच्यानंतर जेव्हा त्याची वाढ होत जाते आपण अनेक गोष्टी बघतो त्या बाळाची वाढ ही सुदृढ बाळा बाळ म्हणून होते की नाही हे चेक करायला आपण अनेक पॅरामीटर्स वापरतो युवांची वाढ ही सुदृढ युवा म्हणून होते की नाही हे चेक करायला आपल्याकडे पॅरामीटर्स काय आहेत आपल्याकडे पीडियाट्रिशियन्स आहेत जे बाळाची काळजी घेतात आपल्याकडे एम डी मेडिसिन करणारे लोक आहेत जे आजकाल प्रामुख्याने चाळीशीच्या पुढच्या लोकांचे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस दुरुस्त करतात पण वि ते चाळीशीच्या दरम्यानचा जो गट आहे त्यांची काळजी कोण घेतं आणि केवळ त्यांच्या आजारांची काळजी नाही तर त्यांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडाव्या हे कोण बघतं आणि म्हणून मला एक खूप दुर्दैवाची बाब वाटते की ज्या देशातली लार्जेस्ट चंक ऑफ पॉप्युलेशन ही यूथ आहे त्या देशाकडे आज इंटरव्हेन्शन तर सोडा एक खादं थिअरिटिकल फ्रेमवर्क पण नाही आहे की आमच्या यूथची हेल्दी ग्रोथ म्हणजे नेमकं काय आणि दुर्दैवाने अशी गडबड होते की याचं आपल्याकडे उत्तर नसल्यामुळे जे वर्करणी बघायला सोपं आहे त्यांनाच जणू काही स्टँडर्ड उत्तर म्हणून टिकमार्क मिळालेले आहेत सो वर्करणी बघायला सोपं काय आहे त्या मुलाची आंतरिक ग्रोथ काय होते ही कशी बघायची कोणालाच माहीत नाही म्हणून वर्करणी सोपं काय बघायला त्याला नोकरी लागली का त्याला पगार किती आहे त्याच्याकडे घर आहे का किंवा त्याने फ्लॅट बुक केला आहे का तो कुठच्या शहरात राहतो या वर्करी ढोबळ बघायला सोप्या सहज अशा गोष्टी आहेत म्हणून यालाच आपण युवांच्या यशस्वीतेची मानकं म्हणून मान्यता देऊन टाकली आहे यांच्यामध्ये काही चूक आहे असं मी म्हणत नाही आहे पण मी म्हणतो की हे पुरेसं नाही आहे अजून खोलात आपल्याला जायला पाहिजे आणि आमच्या असं लक्षात आलं की याच्यात दुर्दैवाने भारतामध्ये फारच कमी काम झालेलं आहे आम्ही वेस्टर्न कंट्रीजमधल्या लिटरेचरचा बराच अभ्यास केला आणि आम आमच्या अनेक युवा मित्रांशी निर्माणच्या निमित्ताने बोलायची संधी होते ते आम्ही अभ्यास करतोय तर अनेक इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात की आपल्या संपर्कातला जो कुठचा तरुण मुलगा किंवा मुलगी असेल त्याच्या जीवनात सकारात्मक काही घडते की नाही हे चेक करण्याचे काही पॅरामीटर्स मी काही सुझाव इथे तुम्हाला देतो त्याला किंवा तिला कॉम्पिटन्स आणि कॉन्फिडन्स वाटतो का काही चांगलं कौशल्य आणि त्याच्याविषयीचा आत्मविश्वास तिच्याकडे किंवा त्याच्याकडे आहे का त्याच्यामध्ये कम्पॅशन आणि केअरिंग स्पिरिट आहे का मग आपल्या घरचे असोत आपले मित्रमैत्रिणी असोत समाजातले इतर असोत यांच्याविषयी त्याला कम्पॅशन आणि केअरिंग वाटतं का त्याच्या मनामध्ये करेज आहे का धैर्य आहे का जर एक कुंक मूल्य हे युवा वर्गाला बाकी सगळ्या वयोगटांपासून वेगळं करत असेल तर ते मूल्य मला वाटतं करेज आहे हे करेज आपल्या युवा वर्गामध्ये आहे की नाही किती प्रमाणात आहे याच्याकडे आपण लक्ष देतो का तर या मला असं वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत त्याचे रिलेशनशिप्स कशा आहेत आईबाबांसोबतचा असो त्याच्या होणाऱ्या पार्टनरसोबतचा असो त्याच्या जीवनातले इतर ॲडल्ट्स असो त्याचा भाऊ किंवा बहीण असो त्याचे शिक्षक असो तो जिथे कुठे नोकरी करतो आहे त्याचा बॉस असो यांच्यासोबतचे त्याची रिलेशनशिप आणि नातेसंबंध कसे आहेत त्याचं कॅरेक्टर कसं आहे ह्या खरं तर या ॲक्सेसच्या पॉझिटिव्ह साईडच्या गोष्टी आहेत आणि याच्याकडे ना आपण लक्ष देतो ना या गोष्टी मोजायची आपल्याकडे काही का पद्धत आहे ना या गोष्टी वृद्धिंगत व्हाव्या अशी आपल्याकडे उत्तर आहेत हाच विचार करता करता एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आमच्या लक्षात आली आणि मला खूप आनंद आहे की विज्ञान हे अगदी अनायास्य घडलेली ही गोष्ट आहे पण विज्ञान हे आपल्या बाजूने असं आमच्या लक्षात आलं असा अभ्यास झालेला आहे हा अभ्यास पाश्चिमात्य देशातला आहे भारतात दुर्दैवाने असा अभ्यास अजून झाला नाही आहे मी आशा करतो की आम्हीच त्याच्यामध्ये जर पुढे काही करू शकलो तर बरं होईल कारण भारतामध्ये अशा अभ्यासाची खूप गरज आहे पण असा अभ्यास झालेला आहे की युवा वर्गामध्ये अठरा ते अठ्ठावीस या वयोगटामध्ये हॅविंग आयडेंटिफाईड अँड कमिटिंग टू अ पर्पज इज द बेस्ट प्रेडिक्टर ऑफ लाँग टर्म वेलबिईंग युवा असताना एखाद्या महत्त्वपूर्ण अशा वाटणाऱ्या हेतूला पर्पजला अशा अर्थपूर्ण ध्येयाला शोधता येणं आणि त्याला कमीट करणं हे सगळ्यात चांगलं प्रेडिक्टर आहे की पुढे तो मुलगा जेव्हा चाळीशीचा पन्नाशीचा साठीचा होईल तेव्हा त्याचं आयुष्य त्याचं वेलबिंग हे सगळ्यात चांगलं असेल बँक बॅलन्स नाही सिक्युर्ड नोकरी नाही आय टीतला जॉब आणि अमेरिकेला जायची संधी नाही हॅविंग आयडेंटिफाईड अँड कमिटिंग टू अ पर्पज आणि हे विज्ञान सांगते आता आपल्याला याच्यातनं मी इतकंच अधोरेखित करू इच्छितो की युवा वर्गाला त्यांना जे मोटिवेटिंग वाटेल ज्याच्यामधनं त्यांचा उत्कर्ष होईल आणि समाजाचा देखील उत्कर्ष होईल अशा प्रकारचा काही हेतू अशा प्रकारचा काही अर्थपूर्ण पर्पज त्यांना सापडणं आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी मार्गक्रमण करणं याचे त्यांच्या स्वतःसाठी आणि समाजातल्या इतर अनेकांसाठी प्रचंड सकारात्मक असे बेनिफिट्स आहेत आणि म्हणूनच ज्या निर्माण प्रयोगासोबत आम्ही काम करतो त्याचं टॅगलाईनच आम्ही ठेवलेलं आहे यूथ फॉर पर्पजफुल लाईफ युवांचा अर्थपूर्ण जीवनाचा शोध निव्वळ आर्थिक जीवनाचा नाही इथे परत एकदा मी पुनश्च अधोरेखित करू इच्छितो की आर्थिकला कमी लेखणं हा मुद्दा नाही पण आर्थिकच्या जा पलीकडे जाता येणं हा मुद्दा अधोरेखित करून अशी वाटचाल करायची अगदी शंभर टक्के गरज आहे तुम्हाला परवाची एक इंटरेस्टिंग गंमत सांगतो आम्ही या निर्माण प्रकल्पामध्ये एक सिलेक्शन प्रोसेस करतो तिच्याविषयी मी नंतर बोलीनच पण यावेळेला आम्ही जी सिलेक्शन प्रोसेस केली त्याला भारतभरातनं -भारत जवळपास एक हजार युवांनी वीस राज्यात पसरलेल्या एक हजार तरुण तरुणींनी त्याच्यातले साधारणतः साडेचारशे हे वैद्यकीय विद्यार्थी आहेत आणि बाकीचे सगळे हे इतर अनेकमधनं आलेले आहेत या आमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये यावेळेला आम्ही एक सोबतच एक पर्पज स्केल जोडली होती त्या ॲप्लिकेशन फॉर्मचा भाग म्हणून की युवकांना काय वाटतं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं आजचं जगणं कसं चालू आहे त्यांना त्यांच्या पुढचे काही गोल्स आहेत का त्या दृष्टीने त्यांची वाटचाल होते का माझ्या जीवनाला जे काही गोल्स आहेत ते गोल्स मी कसे अचीव करू या संदर्भात त्यांना क्लॅरिटी किंवा स्पष्टता आहे का हा भारतातल्या तरुण तरुणींनी ज्यांनी निर्माण प्रक्रियेला अप्लाय केलं यांचाच डेटा आहे आणि सगळी सगळे सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर आम्ही गंमत म्हणून त्या सगळे डेटाकडे बघत होतो तर लवकरच त्याचे फायंडिंग्स आम्ही तुमच्यापुढे जास्त फॉर्मली सादर करू पण एक पहिला फक्त मुद्दा जो आमच्या लक्षात आला तो आणि तोच मला इतके इंटरेस्टिंग वाटला आणि ॲक्च्युली थोडा दुःखद पण वाटला तो असा की अनेक तरुणांनी लिहिलं आहे की आम्हाला आमच्या जीवनाला काही गोल आहे पण आम्हाला सुतराम कल्पना नाही की हे गोल्स आम्ही अचीव कसे करू किंवा आमचं आजचं जे जगणं आहे कॉलेजमधलं म्हणा कंपनीमधलं म्हणा आमचं आजचं जे जगणं आहे हे मुळीच एक्साइटिंग नाही आहे हे बोरिंग आहे माझं आजचं जगणं हे मी इतर युवांना रेकमेंड करीन का तर अतिशय कमी स्कोअर आहे आणि गमतीची गोष्ट की वैद्यकीय विद्यार्थ्यांचा स्कोअर सगळ्यात कमी आहे हे खरं तर फारच इंटरेस्टिंग आणि ट्रॅजिक गोष्ट आहे आमच्याकडे भारतातल्या उत्तमोत्तम वैद्यकीय कॉलेजेसमधनं भारतातलं टॉपमोस्ट कॉलेज मानलं जातं एम्स डेल्ली तिथपासून तर इतर अनेक कॉलेजेसमधनं आमच्याकडे मुलं मुली अप्लाय करतात आपण सगळ्यांनाच माहिती आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायला बुद्धी लागते मेहनत लागते आणि सक्सेसचं एक अतिशय मोठं मानक म्हणून वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रोफेशनल्सकडे बघितलं जातं बघितलं जातं पण याच्यातले युवा मंडळी म्हणत आहेत की आमचं जीवन आम्ही इतरांना रेकमेंड करू का नाही ट्रॅजिक गोष्ट आहे याचा अर्थ शाळा कॉलेजेस त्यांचे इंटेन्शन्स किती चांगले असोत पण या बाबतीमध्ये युवा वर्गाला बहुधा फेल करत आहेत कारण युवा वर्गाला त्यांच्या जीवनातले गोल्स त्यांनी कशा पद्धतीने अचीव करावेत हासिल करावे ह्याच्या पुरेशी कल्पना पुरेसं मार्गदर्शन मिळताना दिसत नाही तर ही झाली सगळी पार्श्वभूमी की अशा प्रकारच्या एका इंटरव्हेन्शनच्या आपल्या समाजाला का गरज आहे आणि आम्हाला जेव्हा हे जाणवलं तेव्हा आम्ही ठरवलं की आपण निर्माणसारख्या उपक्रमामधनं हे साध्य करण्याचा सा प्रयत्न करू आणि म्हणून गेली जवळपास बारा वर्ष हा उपक्रम आम्ही चालवतोय मला याची कल्पना आहे की हा उपक्रम आम्ही चालवतो आहोत आणि चालवत राहणार आहोत तरी हा समाजातल्या सगळ्या युवांपर्यंत पोहोचू शकत नाही आम्ही दरवर्षी दोनशे अडीचशे तरुण तरुणींसोबत सखोल काम करणार पण खरंतर अर्थपूर्ण जीवनाची ची मजा ही समाजातल्या प्रत्येक युवाला मिळाली पाहिजे ती केवळ निर्माणमध्ये आलेल्या दोनशे मुलांप्रती मर्यादित का राहावी आणि म्हणूनच खरंतर आज मी इथे आलो आहे म्हणूनच मी इथे आलो आहे तुम्हाला सगळ्यांना हे सांगायला देखील आणि तुम्हाला विनंती करायला की तुमच्या संपर्कात जो कोणी युवा आहे तुम्ही स्वतः युवा असाल तुम्ही पालक असाल आणि तुमचा पाल्य युवा आहे तुमचं भाऊ किंवा बहीण आहे तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या दवाखान्यामध्ये तुमच्या फर्ममध्ये तुमच्या अंडर काम करणारे लोक युवा आहेत तुम्ही शिक्षक आहात आणि तुमचे विद्यार्थी युवा आहेत असे कोणीही असले तरी त्यांच्यापर्यंत हा मेसेज आपल्याला वारंवार पोहोचवला पाहिजे की पर्पजचा शोध घ्या आता मी थोडं याकडे वळू इच्छितो की या उद्देशाने आम्ही निर्माणमध्ये काय करतो तर निर्माणच्या उपक्रमाचे आमचे तर दोन ड्युअल पर्पजेस आहेत एक उद्देश आहे की तरुण मुला मुलींना जसं मी आत्ता म्हणालो अर्थपूर्ण जीवनाचा शोध घेता यावा त्यांच्यासाठी त्यांना जे अर्थपूर्ण वाटतं आणि दुसरा उद्देश असा की समाजातले ज्या अनेक समस्या आहेत हे सोडवण्यासाठी नवीन नेतृत्व विकसित झालं पाहिजे माझ्या घरामध्ये मी जेव्हा बघतो तेव्हा माझे आजोबा हे महात्मा गांधी आणि विनोबांचे शिष्य आणि त्यांना ती परंपरा लाभली माझ्या आईबाबांच्या वेळेला जयप्रकाश नारायणंची मुवमेंट भारतामध्ये मोठ्या जोरात होती आणि माझ्या आईबाबांच्या पिढीमधले अनेक सामाजिक कार्यकर्ते हे त्या मुवमेंटमधनं आलेले आहेत पण एकोणीसशे नव्वदच्या ग्लोबलायझेशननंतर आमच्या समाजामध्ये आर्थिक विकासाच्या संधी तर अनेक उपलब्ध झाल्या पण सोबत सामाजिक कॉन्ट्रीब्युशन मी केलं पाहिजे समाज परिवर्तनासाठी मी काहीतरी केलं पाहिजे याचा विचार मात्र हळू 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 थोडा मागे पडत गेला म्हणून ज्या महाराष्ट्राला कार्यकर्त्यांची भूमी किंवा कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणून ओळखलं जायचं तिथे देखील व्हॅक्यूम पैदा व्हायला लागली बाकी राज्यांमध्ये तर खूपच बोंब आहे म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की निर्माणच्या माध्यमातून आपण असाही प्रयत्न करूया की समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणायला पाहिजे अशी इच्छा असणाऱ्या आणि अशी क्षमता असणाऱ्या युवक युवतींची मोठी कम्युनिटी कशी तयार करावी जसं मी तुम्हाला म्हणालो की लकीली आता आमची दहावी बॅच येऊ घातली आहे आजपर्यंत या उपक्रमामध्ये महाराष्ट्रभरातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे एकूण बाराशे बत्तीस तरुण तरुणी सहभागी झाले आहेत दोनशे सत्तावीस जे नवीन मित्रमैत्रिणींना आम्ही निवडलं आहे ते डिसेंबर एंडला आम्हाला जॉईन करतील हे जे बाराशे बत्तीस आहेत आत्तापर्यंतचे हे कोण आहेत कुठले आहेत काय करतात तर मला खूप आनंद आहे की निर्माण हा उपक्रम फक्त मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर येथपर्यंत सीमित नाही आमच्याकडे महाराष्ट्रातल्या छत्तीसही जिल्ह्यांमधनं पार्टिसिपंट्स आहेत महाराष्ट्रात एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आज त्याच्यातल्या दोनशे चाळीस तालुक्यांमधनं निर्माणमध्ये शिबिरार्थी आहेत महाराष्ट्राबाहेरच्या सतरा राज्यातनं निर्माणमध्ये शिबिरार्थी आहेत अर्धे मित्रमैत्रिणी डॉक्टर आहेत उरलेल्यामध्ये इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट थेओरेटिकल फिजिक्स शेती जर्नलिझम आर्ट्स सायन्स कॉमर्स मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर फिल्म मेकिंग अशा सगळ्या प्रकारच्या पार्श्वभूमीतनं तरुण मुलंमुली या कम्युनिटीचा भाग बनले आहेत मला खूप आनंद आहे सांगायला की आमच्या याच्यातले काही मित्रमैत्रिणी संगमनेरचं पण आहेत इथे मला ऑडियन्समध्ये आमची मैत्रिणी आहे डॉक्टर प्रमोदिनी ढाकणे ते आता गायनाकॉलॉजिस्ट झालेले आहेत आणि संगमनेरमध्येच प्रॅक्टिस करतात संगमनेरची इतरही दोन तीन इंटरेस्टिंग उदाहरणं आहेत ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहेत आणि ती पण खूप मस्त मस्त काम करत आहेत पण संगमनेरसोबत देखील आम आमचा त्याच्यामुळे खूप चांगला परिचय आमचा एक दुसरा मित्र अविनाश दिघे तो पण इथे संगमनेरमध्ये असतो आणि नुकताच त्यांनी मला सात दिवसांपूर्वी फोन केला होता आणि त्याने असं सांगितलं की मी आता एक अशी एजन्सी सुरू केली आहे म्हणे की गरीब मुलं ज्यांना जॉब्स मिळत नाही अशांना शोधायचं आणि त्यांना वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून प्लेस करायचं आणि आपले सिक्युरिटी गार्ड हे वेगळे असले पाहिजे म्हणे आपले सिक्युरिटी गार्ड्स हे गरीब घरात नाही येतील ते एथिकल असतील ते तंबाखू खर्रा मावा दारू पिणार नाहीत आणि गार्डची ड्युटी करताना जर दिवसात वेळ असेल तर पुस्तक वाचतील अशी वेगळी विजन घेऊन तो आपली एजन्सी चालवतो आहे पण सांगायचा मुद्दा असा की अशा अनेक विविध पार्श्वभूमीतनं आलेले मुलामुलींची मिळून मुल। आमची ही सुंदर अशी निर्माणची कम्युनिटी बनलेली आहे आणि जे सगळे मित्रमैत्रिणी सिलेक्ट होतात ते आठ आठ दिवसांच्या तीन वर्कशॉप्समधनं जातात डिसेंबर जानेवारीमध्ये एकदा जून जुलैमध्ये एकदा आणि परत एकदा जानेवारीमध्ये असे आठ आठ दिवसांचे तीन वर्कशॉप्स असतात गडचिरोलीला जिथे आम्ही राहतो तिथे रेसिडेन्शियल हे वर्कशॉप्स होतात आणि त्याच्यानंतर देखील आमचा अगदी दे घट्ट संपर्क असतो आणि ती एक स्ट्रॉंग कम्युनिटीची जाणीव सगळ्यांना बांधून ठेवते या वर्कशॉप्समध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी करतो त्या सगळ्यांच्या सगळ्यांचे डिटेल्स सांगण्याच्या नादात मी आत्ता पडणार नाही पण तीन मुख्य गोष्टी ज्या मला असं वाटतं अशा प्रकारचा निर्णय घेणाऱ्या प्रत्येक युवाला स्पष्ट झाल्याच पाहिजेत त्या म्हणजे आणि ज्याच्यावर आम्ही या वर्कशॉप्समध्ये प्रयत्न करतो पहिला मुद्दा तुला हे का करायचं आहे मी जर असं म्हणतो की मला काहीतरी वेगळं करायचं आहे की मी असं म्हणत असेल की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे उत्तम का करायचं आहे कारण कधीकधी असंही होतं की मनामध्ये त्याच्या मागचं जे मोटिव्ह आहे त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती जर स्पष्ट नसेल आणि ती जर मला स्पष्टपणे माहीत नसेल तर फार दिवस गाडी चालत नाही मग मोहाचे किंवा संकटाचे प्रसंग आले की डगमगायला होतं आणि असं कोणाचंच होऊ नये त्याच्यामुळे मला नेमकं का करायचं आहे याची स्पष्टता प्रत्येक निर्माणीला आणि खरं तर प्रत्येकच युवाला येणं फार गरजेचं आहे जो काही त्यांचा पर्पज असेल निर्माणामध्ये येणाऱ्या तरुण तरुणींचा पर्पज प्रामुख्याने प्रोसोशन असेल पण समाजातल्या काही इतर युवांचा पर्पज वेगळा काहीतरी असेल हरकत नाही तो नेमका का आम्हाला बऱ्याचदा असा अनुभव येतो की हे ये दोनदा हा प्रश्न परत, परत परत विचारला का 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 तर अनुत्तरित होतात याचं कारण याचा पुरेसा विचारच केला नसतो तर त्याच्यावर एक तर आम्ही प्रचंड फोकस करतो दुसरा मुद्दा नेमकं काय करायचं आज तुम्ही बघाल तर महाराष्ट्रातल्या अनेक शाळा कॉलेजेसमध्ये खूप सोशल ग्रुप्स आहेत आणि अनेक तरुण मुलं मुली काहीतरी धडपड करत असतात कोणी रक्तदानाचं काम करतो कोणी वृक्षारोपणाचं काम करतो कोणी अनाथालयात जाऊन कपडे वाटतो कोणी जाऊन गरीब वस्तीतल्या मुलांना शिकवतो आणि हे सगळं मला अतिशय स्तुत्य वाटतं विकेंडला नुसतं टाईमपास करणं किंवा बारमध्ये जाणं याच्यापेक्षा हे बाकीचं हे जे आत्ता मी उल्लेख केले हे उपक्रम करणं हे तर नक्कीच तुत्य आहे म्हणून या सगळ्यांना सलाम पण आता मी पुढचा प्रश्न विचारेन की सामाजिक उत्तरदायित्व हे केवळ रँडम ॲक्ट्स ऑफ काइंडनेस याच्यापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही म्हणून कधी कधी गमतीत आम्ही असं म्हणतो की दरवर्षी त्याच खड्ड्यांमध्ये परत वृक्षारोपण करतात किंवा रक्तदान होतं पण रक्तदानात केलेली गाडी जेव्हा माझ्या कॉलेजच्या गेटच्या बाहेर जाते तेव्हा ती नेमकी कुठे जाते जो गरजू पेशंट आहे त्याला खरंच ती मिळते का की त्याचा ब्लॅक मध्ये काहीतरी धंदा होतो किंवा संगमनेरमध्ये जर रक्तदानाचा काही उपक्रम आयोजित करायचा असेल तर केवळ मी रक्तदान केलं इथेच मी थांबू की मी असा पण विचार करू की संगमनेरमध्ये एकूण दर आठवड्याला दर महिन्याला किंवा दर दिवशी किती बॉटल रक्तांची गरज असते आणि तेवढं रक्त गोळा करायचं असेल तर मला काय सिस्टीम आखली पाहिजे तर हा जो विचार आहे ज्याचा मी आत्ता उल्लेख करतो आहे याला आम्ही सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विचार म्हणतो म्हणून आणि म्हणून निर्माणमध्ये आम्ही प्रयत्न हा करतो रँडम ऍक्ट्स ऑफ काइंडनेस करणं तर उत्तमच आहे जसं मी म्हणालो काही न करण्यापेक्षा पण केवळ तिथे न थांबता सामाजिक प्रश्नांचा देखील वैज्ञानिक आणि शास्त्रसुद्धा विचार होऊ शकेल का घर बांधायचं असेल किंवा धरण बांधायचं असेल तर जितक्या खोलात जाऊन आपण विचार करणार सामाजिक प्रश्न हे तर खरं तर याच्याहून अधिक जास्त कॉम्प्लेक्स आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघताना केवळ कृती करणं महत्वाचं नाही तर प्रयोग करणं केलेल्या कामाचं मोजमाप करणं ते यशस्वी झालं आहे की नाही हे डोळसपणे बघणं हे फार महत्त्वाचं आहे असा सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विचार कसा तरुण मुला मुलीमध्ये यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याच्या असंख्य रोल मॉडेल्स असंख्य उदाहरणं त्यांच्यापुढे यावेत असं आम्ही शिबिरांमध्ये प्रयत्न करतो महाराष्ट्रातले भारतातले भारताच्या भारता बाहेरचे साधारण एकशे दहा वेगवेगळे रिसोर्स पर्सन्स हे यानिमित्ताने आमच्या शिबिरांमध्ये येऊन सगळ्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधून गेले आहेत आणि आता तरी इतके आनंदाची बाब आहे की अनेक आमच्या निर्माणचे जे अलुमनाय आहेत ज्यांनी स्वतः अतिशय सुंदर काम आरंभलं आहे ते देखील स्वतः बोलायला येतात आणि त्याच्यामुळे खूप अचिवेबल वाटतं तिसरा मुद्दा जो आम्ही आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करतो तो म्हणजे अशा प्रकारच्या कामामध्ये जर पडायचं असेल तर माझ्या आर्थिक गरजांचं काय आणि त्या आम्ही कशा भागवणार आणि बहुतांशिवाय आम्ही असंही बघतो की कधी जेव्हा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी आपल्या घरी चर्चा करतो की मला या प्रकारचं काम करायचं आहे मला कुठेतरी जाऊन आदिवासी भागात सेवा द्यायची आहे किंवा आपल्या शहरात देखील मला टिपिकल नोकरी न नो करता या प्रकारचं वेगळं काहीतरी करून बघायचं आहे बहुतांशिवायला पालकांकडनं येणारा किंवा इतर सगळ्या ॲडल्टकडनं येणारा पहिला प्रश्न किंवा याच्या मित्रांकडनं येणारी पहिला प्रश्न असतो तरी का क्या होगा तुझ्या आर्थिक सुरक्षिततेचं काय तर जसं मी मघाशी म्हणालो की पहिली गोष्ट तर आपल्याला याचाच अंदाज घेतला पाहिजे की मुळातच आमची जनरेशन किंवा आमच्या जनरेशनमधला एक मोठा वयोगट हा ऑलरेडी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे है। पण हे आम्हाला फारसं जाणवत नाही आणि ना, आम्हाला जाणवून येऊ नये याच्यामध्ये अनेक जणांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत कारण आम्हाला जर हे जाणवलं की आम्ही आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सुरक्षित आहोत तर ॲक्च्युली आम्ही अनेक धाडसी पावलं घ्यायला लागू ते कदाचित नको आहे समाजाला म्हणून युवा वर्गाने कायमच एका भीतीच्या छायाखाली कसं राहावं असा देखील प्रयत्न केला जातो पण दुसरी पण एक गंमत आहे की मला नेमके किती पैसे मिळाले तर मला वाटलं पाहिजे की मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे हा इतका साधा सोपा प्रश्न आहे पण आमच्या असं लक्षात येतं की याचं उत्तर देखील युवांना माहीत नाही आमच्या इंटरव्ह्यूजमध्ये आम्ही बऱ्याचदा हा प्रश्न विचारतो की काय रे समजा उद्या तू तीस वर्षाचा झालास समजा तुझं लग्न झालं तू तु आणि तुझी पत्नी किंवा तू आणि तुझा नवरा असं तुम्ही दोघं राहत आहे तुला पाहिजे तिथे राहत आहे इन्फ्लेशन नको काउंट करू आपण सध्या सोप्या पद्धतीने एक्सरसाइज करूया पण दर महिन्याला किती पैसे मिळाले तर मला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटेल असं तू म्हणशील या प्रश्नाचं उत्तर देताच येत नाही लोकांना मग तोंडा ते तोंडात येईल त्या फिगर्स सांगतात कोणी सांगतो दहा हजार कोणी सांगतो तीन लाख माझ्या मते दोन्ही जरा इम्प्रॅक्टिकल आहेत आणि जरा आम्ही त्यांना विचारलं हे कशावर नरे, रे नाही एवढे मिळालंच पाहिजे नाही का माझ्या बाबांना एवढा पगार आहे एका डॉक्टरला तर साधारण इतकेच मिळतात बरं असतं एवढे मिळाले तर अशी वाटतील ती वेग उत्तरं येतात कोणाचं उत्तर नेमकं काय यावं याच्याशी मला फारसं घेणं देणं नाही मला जास्ती महत्त्वाचा मुद्दा हा वाटतो की तरुण होण्याचं एक महत्त्वाचं लक्षण हे असलं पाहिजे की मी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकलो पाहिजे आणि ते जर बनायचं असेल आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षिततेचा अनुभव तर सगळ्यांना यायला पाहिजे तो का नाही यावा पण त्यासाठी मला याची स्पष्टता हवी की आर्थिक सुरक्षितता म्हणजे नेमकं काय आणि आर्थिक सुरक्षिततेचं उत्तर हे गरजांवर आधारित असावं आर्थिक गरजांवर की आर्थिक आकांक्षांवर आधारित असावं कारण आकांक्षांना अंत नाही आणि आपल्या आकांक्षांचा भडका उडावा अशा अनेक चित्रफिती आणि जाहिराती पेपरमध्ये आणि टी व्हीवर येतच असतात की ज्याच्यामुळे आकांक्षा वाढतच जातील वाढतच जातील वाढतच जातील आणि करस्पॉन्डिंगली माझे एक्सपेक्टेशन्स ऑफ इकॉनॉमिक सिक्युरिटी अँड इकॉनॉमिक सॅटिस्फॅक्शन कॅन ओनली गो ऑन इनक्रीजिंग म्हणून याचं उत्तर तर असं शोधायला पाहिजे की माझ्या नेमक्या आर्थिक गरजा काय आणि त्या ज्या काही असतील कोणाच्या तीस हजार असतील कोणाच्या पन्नास असेल कोणाच्या वीस असेल कोणाच्या ऐंशी असेल ज्या काय असतील त्या असतील त्या तेवढे पैसे मला कसे मिळवता येतील सामाजिक क्षेत्रात काम करूनही कसे मिळवता येतील याचा डोळस विचार होणं हे फार गरजेचं आहे पण आम्हाला दुर्दैवाने असं दिसतं की तरुण मुलांनी हा प्रश्नच फेस केलेला नसतो म्हणून तुम्हाला गंमत म्हणून सांगतो पण आजकाल तर आम्ही आमच्या निर्माण शिबिरामध्ये चक्क एक सेशन याच्यावर विकसित केलं आहे आम्ही एक चेकलिस्टच बनवली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चांची आणि एका एक्सरसाइजमध्ये ते आहे ती ही चेकलिस्टच भरतात हे काढण्यासाठी की मला मंथली माझ्या आर्थिक गरजा काय आणि ती जे काही अमाऊंट येते त्याच्यामध्ये आम्ही मंथली सेव्हिंग पण धरलेलं आहे सगळ्याच प्रकारच्या गोष्टी धरलेल्या आहेत अगदी डिटेल चेकलिस्ट आहे ती जी काही अमाऊंट येते त्याच्यापेक्षा एक रुपया जास्ती मिळण्याची सोय झाली म्हणजे खरं तर आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न सुटला पण मुद्दा असा की आर्थिक सुरक्षिततेच्या प्रश्नाचा बागलपुवा न बनवता त्याला देखील असं स्टेप बाय स्टेप रॅशनली आपल्याला डील करता येऊ शकतं आणि हे करता आलं तर अनेक युवा मंडळी मानसिकदृष्ट्या फ्री होतील जीवनामध्ये जास्ती धाडसी पाऊल उचलायला आणि काहीतरी जास्ती चांगलं करून बघायला आणि कदाचित पालकांची जी कुचंबणा होते किंवा त्यांनाही जी चिंता वाटत राहते की अरे याचं पुढे काय होईल ते वाटणार नाही पण जर ही तयारी दर्शवली की कागदावर बसून हिशोब करूया ना की केवळ मेंटली वेगवेगळ्या रकमांचा खेळ करूया तशा अनेक गोष्टींचा आम्ही आमच्या शिबिरामध्ये उहापोह करतो त्याच्या विस्तारात आता फार जात नाही काय घडत बऱ्याच गोष्टी घडतात पण काही उदाहरण शेअर करणार आहे आज गंमत अशी आहे की आमच्या या निर्माणच्या परिवारातले अनेक तरुण तरुणी तर अजून शिकत आहेत ते त्यांचे बॅचलर्स किंवा मास्टर्स किंवा पी एच मध्ये गुंतलेले आहेत पण ज्यांची शिक्षणं झालेली आहेत पूर्ण अशातले जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे तरुण तरुणी हे भारतभरातल्या जवळजवळ ऐंशीहून अधिक वेगवेगळ्या सामाजिक संस्था शासकीय संस्था यांच्यासोबत कुठला तरी एखादा प्रश्न घेऊन त्यावर काम करतायत आणि मला ही अतिशय आशादायक बाब वाटते याच्यातल्या काही मित्रांच्या बाबतीत मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आतापर्यंत आपण ही जी चर्चा केली की युवकांनी अर्थपूर्ण जीवनाचा शोध घेणं त्या दृष्टीने स्वतःच्या जीवनामध्ये निर्णय घेणं आणि या पद्धतीने मार्गक्रमण करता येणं हे केवळ कविकल्पना आहे की खरंच शक्य आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा युवा जगायला लागतात तेव्हा काय होतं याची काही उदाहरणं तुमच्या पुढे यावी म्हणून मी आता बोलणार आहे पहिलंच उदाहरण हे जे सगळ्यात रिसेंट आहे ते मी घेणार आहे आणि ते संगमनेर वासियांसाठी विशेष आनंदाचं असेल कारण हा तुमच्याच तालुक्यातला मुलगा आहे इथनं जवळ चिंतलवेढे नावाचं एक गाव आहे तिथचा हा मित्र आहे आमचा ज्याचं नाव आहे ज्ञानेश्वर आरोटे कदाचित ज्ञानेश्वरचे मोठे बंधू इथे ऑडियन्समध्ये असू शकतात पण मला माहीत नाही ज्ञानेश्वर चार्टर्ड अकाउंटंट आहे आपल्याला माहिती आहे की सी ए बनण्याचा पासिंग रेट किती कमी असतो सी ए बनणं म्हणजे मोठी गोष्ट मानली जाते ज्ञानेश्वरला चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याची पत्नी आणि तो त्याची पत्नी स्नेह हेल्दी इंजिनियर आहे हे दोघंजण पुण्याला राहायचे पुण्याला त्यांची स्वतःची प्रॅक्टिस त्याने सुरू केलेली सी एची हा या जानेवारी महिन्यात जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये हा आमच्या निर्माणच्या संपर्कात आला ज्ञानेश्वरला त्यावेळेला असं मनामध्ये दुखदुखी होती की काहीतरी तर केलं पाहिजे पण नेमकं काय करू शंभर टक्के क्लॅरिटी नव्हती आणि गंमत अशी झालेली आहे आता मी नोव्हेंबरमध्ये बोलतोय जानेवारीमध्ये हा प्रवास सुरू झाला ज्ञानेश्वरने असं ठरवलं त्याच्या असं हो लक्षात आलं की हे मी काय करतोय पुण्यामध्ये आय टी इंडस्ट्री बुमिंग आहे पण आय टीमधल्या लोकांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरून देणे आणि त्याच्यामध्ये त्यांचे पैसे वाचवणे आणि त्याच्यामध्ये स्वतः पैसे कमवणे हेच करण्यामध्ये मला माझ्या आयुष्याची पुढची तीस वर्षे घालवायची आहेत का तर त्याने विचार केला ना नाही आणि त्याच्या असं लक्षात आलं की सामाजिक क्षेत्रामध्ये जे इ अनेक वेगवेगळ्या संस्था संघटना कार्यरत आहेत जसं बिझनेसमधल्या संस्था संघटनांच्या बॅलन्सशीट्स असतात इन्कम एक्सपेंडिचर असतात रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट्स असतात तशा सगळ्या प्रकारची अकाउंटन्सीची प्रोसिजर ही सामाजिक क्षेत्रातल्या संस्थांनी करावी लागते आपण सहजा सामाजिक कार्यकर्ता म्हटलं की कि वकील किंवा डॉक्टर किंवा इतर कोणी सोशल वर्कर यांचा विचार करतो सी ए आणि सामाजिक कामात उतरलेला आहे असं सहसा उदाहरणं दिसत नाहीत ज्ञानेश्वरने ठरवलं की मला हा पायंडा पाडायचा आहे आणि त्याने विचार केला की माझं जे चार्टर्ड अकाउंटन्सीचं तंत्र आहे जे मी शिकलो आहे त्याचा वापर करून सामाजिक संस्थांचे जे सगळे फायनान्शियल आणि स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आहेत ते उत्तम कसे करता येतील फायनान्शियल डिसिप्लिन सामाजिक क्षेत्रामध्ये कसे आणता येईल सामाजिक क्षेत्रांचं जे आणि सामाजिक संस्थांचं जे काम आहे ते अधिक कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करता येईल त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळे रेशोज कसे काढता येतील आणि फायनान्शियली प्रुडंट सोशल ऍक्शन ही समाजापुढे कशी आणता येईल आणि मला याच्यात काम करायचं असं त्याने ठरवलं या नोव्हेंबरमध्ये चार नोव्हेंबरला दिवाळीनंतरचा पहिला सोमवार ज्ञानेश्वरने पुण्यातली त्याची प्रॅक्टिस बंद केली ज्ञानेश्वरमध्ये पुण्यामध्ये एक फ्लॅट बुक केला होता तो फ्लॅट रिवोक केला परत केला आणि आता तो सर्च या संस्थेचा चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून गडचिरोली येथे रुजू झालेला आहे तुमच्या संगमनेरच्या भूमीतला एक चार्टर्ड अकाउंटंट आज गडचिरोलीमध्ये आदिवासींना योग्य आरोग्यसेवा मिळावी आणि त्या आरोग्यसेवा मिळण्याचं काम हे फायनान्शियली उत्तम रीतीने व्हावं याच्यासाठी आपलं डोकं लावतो आहे मला प्रचंड अभिमान आहे अशा प्रकारच्या धाडसी निर्णय घेणाऱ्या ज्ञानेश्वर आणि त्याच्या पत्नीचा स्नेहालचा इथे नगर जिल्ह्यामध्येच कर्जत आहे तुलनेने थोडा दुष्काळी तालुका आहे तिथचा आमचा मित्र आहे निरंजन हा आमच्या निर्माणच्या पाचव्या बॅचचा मित्र मेकॅनिकल इंजिनियर पुण्याला शिकला एम आय टीमध्ये निरंजन हा लहानपणापासून जसा प्रयोगशील मुलगा सायन्स एक्झिबिशन सायन्स कॉम्पिटिशन्समध्ये कायम काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचा निरंजनने ठरवलं की माझं इंजिनियरिंग झाल्यानंतर मी टिपिकल प्लेसमेंट घेणार नाही मला काहीतरी सोशल युजफुल काम करायचं आहे आणि त्याच्या असं निदर्शनच आलं की जे वेगवेगळे हमाल आहेत त्यांना पाठीवर खूप ओझं कॅरी करावं लागतं शेतामध्ये पण शेतकऱ्यांना जेव्हा फवारणी करायची असते तेव्हा ते सगळं फवारणीचं मशीन पाठीवर कॅरी करावं लागतं हा नाशिक हा द्राक्षाचा जिल्हा आहे तुम्ही द्राक्ष देखील जर मागे टाकत असाल तरी त्याचं देखील वजन कंटेनरमध्ये मोठं होत जातं आणि इथले जर कोणी माझे वैद्यकीय मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना तर सहजच समजेल पण बाकीचे कोणाला कळायला खरंतर अडचण जाऊ नये की माझ्या किंवा कोणाच्या पाठीवर जेव्हा इतकं वजन वर्षानुवर्षे येईल तेव्हा आपल्या मणक्याचा स्पाईनचा भुरता उडणार आहे निरंजनने ठरवलं मला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि म्हणून दोन वर्षे खपून त्याने भारवाहक नावाचाच एक डिझाईन एक असेंब्ली बनवली जी पाठीला लावता येते आणि जी जमिनीपर्यंत जाते आणि त्याच्यावर जर तुम्ही कुठचंही पोतं कुठचंही वजन ठेवलं तर ऐंशी टक्के लोड हा डायरेक्ट जमिनीला ट्रान्स्फर होतो पाठीला जाणवत नाही निरंजना एक इंजिनियर मुलगा पण त्याने ठरवलं की मला माझा हेतू याच्यात शोधायचा आहे की माझं अभियांत्रिकीचं कौशल्य हे मला समाजातल्या गरजू लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी कसं वापरता येईल तो याच्यावर काम करतोय तिसरं उदाहरण मी जरा वैयक्तिक घेणार आहे नाशिक ही माझी सासूरवाडी आहे असा उल्लेख केला माझी जी पत्नी आहे डॉक्टर आरती गोरवाडकर नाशिकमधल्या एका उच्च मध्यमवर्गीय घरात येते पुण्याला बी जी मेडिकलला शिकली आणि सुरुवातीला तर तिची स्वप्न होती की आपण तर अमेरिकेला जायचं पण त्याच्यानंतर तिला जो काही तिचं मनपरिवर्तन झालं आणि ती निर्माणच्या संपर्कात आली आणि तिने ठरवलं की आपल्याला ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये सेवा करायला पाहिजे सुदैवाने तिने मला हो म्हटलं मी तिला हो म्हणण्याची असंख्य कारणं होती तिने माझ्यात काय बघितलं आणि मला हो म्हटलं मला माहीत नाही पण लकी मी आणि तिने असं ठरवलं की मी मानसोपचार तज्ज्ञ होईन कारण याची फार गरज आहे म्हणून पुढे तिने गुजरातमध्ये तिचं मानसोपचारचं पूर्ण प्रशिक्षण घेतलं आणि सध्या ती गडचोली जिल्ह्यामध्ये आमच्या संस्थेमध्ये मा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करते एक आनंदाची आणि दुःखद बातमी एकत्र सांगतो गडचिरोली जिल्हा हा तीनशे किलोमीटर लांब आहे या जिल्ह्याची लोकसंख्या बारा लक्ष आहे हे सायप्रस या, या देशाहून जास्ती आहे या पूर्ण जिल्ह्यातली एकमेव सायकॅट्रिस्ट ही डॉक्टर आरती गोरवाडकर आहे हे दुःखाची पण बाब आहे कारण हे आपल्याला हे दर्शवतं की महाराष्ट्राच्या भागात महाराष्ट्रासारख्या आपल्या देशातल्या सधन राज्यामध्ये आज किती शॉर्टेज आहे डॉक्टर्सचा आणि स्पेशलिस्टचा की अख्ख्या जिल्ह्यात तीनशे किलोमीटर लांब आणि बारा लक्ष लोकसंख्येला जर एकच सायकोट्रिस्ट असेल तरी शोकांतिका पण आहे पण दुसऱ्या साईडला मला याचा प्रचंड अभिमान आहे की ती व्यक्ती ही आमची निर्माणी आहे आणि माझी वैयक्तिक पत्नी आहे आणि म्हणून आदिवासींना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना मानसोपचाराची सेवा कशी पुरवायची यावरती काम करते आणि नुकताच या एप्रिल मेमध्ये आदिवासी लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या विविध प्रश्नांचा काय प्रिव्हॅलन्स आहे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास तिने आणि तिच्या आख्या टीमने कंडक्ट केला हा बहुधा अशा प्रकारचा आख्या भारतातला पहिला अभ्यास असणार की जिथे आदिवासी लोकांमध्ये मानसिक आरोग्याचं प्रमाण काय याच्याविषयीचाच अभ्यास होतो आहे आपली बऱ्याचदा अशी संकल्पना असते की आदिवासी निसर्गासोबत असतात त्यांना काय कुठला स्ट्रेस मॉडर्न स्ट्रेस त्यांना कुठलाच नाही ना ट्रॅफिक जामचा स्ट्रेस ना अजून कुठला पण असं नाही आहे त्यांच्या जीवनातले इतर अनेक अधिक वेगळे एक्झिस्टेन्शियल प्रश्न आहेत ज्याचा देखील त्यांना स्ट्रेस आणि अँझायटी आणि डिप्रेशन आणि सुसायडल आयडिएशन मोठ्या प्रमाणात आहे हे आरती आता शोधून काढत आहे आणि होपफुली याच्यावरची उत्तर देखील शोधू शकेल आपण एक बघितला सी ए एक बघितला इंजिनियर दुस तिसरी एक बघितली डॉक्टर चौथ्या एका मित्राचं सा उदाहरण सांगतो हा बारवी फेल आहे चौथा मित्र आमचा पण मी बघितलेल्या वन ऑफ द स्मार्टेस्ट लोकांपैकी आहे याचं नाव आहे शरद आष्टेकर नाशिक जिल्ह्यामध्ये घोटी नावाची जागा आहे मी मुद्दा म्हणून मुद नाशिक आणि नगरमधल्या लोकांची सुधारणा घेतोय आज इकडे आलोय म्हणून नाशिकमधल्या घोटीचा आमचा मित्र आहे शरद याच्या घरी विटभट्टी याने ट्रेनमध्ये पहिल्यांदा विविध गोष्टी विकण्याचं काम केलं नंतर हा न्यूजपेपर विकायला लागला न्यूजपेपर विकता विकता त्याला वाचायची आवड लागली आणि एकदा हा गडचिली चंद्रपूर भंडारा गोंदिया या सगळ्या भागात आला होता भटकायला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की या पाच सहा जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं एकही दुकान नाही आहे म्हणजे मी शाळेच्या पुस्तकांचं दुकान म्हणत नाही आहे मी इतर पुस्तकांचं दुकान म्हणतोय आज या सभागृहात येण्याच्या आधी मला इथे बाहेर दिसलं की ग्रंथालय आणि राजहंसचा स्टॉल आहे आणि संगमनेरमधली जी सुशिक्षित इच्छुक जनता आहे त्यांना चांगली पुस्तकं अवेलेबल व्हावी याची सुदैवाने इतकी चांगली सोय आहे सो नाईस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशी सोय नाही तर आमच्या या मित्राने बारवी फेल भर परत एकदा उल्लेख करतोय शिक्षण व्यवस्था ही कधी कधी किती चूक ठरू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद आष्टेकर आहे शिक्षण व्यवस्थेला कळालंच नाही या माणसाची टॅलेंट कशी ओळखायची चार हजार रुपये भाग भांडवला सकट शरदने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला माय मराठी बुक डिस्ट्रीब्युशन या नावाने त्याने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला के आणि गेल्या का काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांची पुस्तकं या अशा सगळ्या गरजू भागात जिथे कुठलाही दुसरा बुक सेलर किंवा बुकशॉप पोहोचत नाही तिथे पोहोचून लोकांपर्यंत त्यांना न्यावं कारण त्याद्वारे लोकांमध्ये रिडिंग कल्चर वाचन संस्कृती वाढेल असा त्याचा प्रयत्न हे करता करता एक अतिशय मोठी गंमत घडली शरद स्वतः इंग्लिश पुस्तकांचा देखील अभ्यास करत असतो आणि त्याला असं जाणवलं की अनेक दर्जेदार पुस्तकं ही मराठीत नाहीच आहेत इंग्लिश लेखकांनी लिहिली आहेत पण इंग्लिशमध्येच आहेत मराठीत आलीच नाही आहेत आणि मग मराठी वाचक मुक्तात तर शरदने काय करावं शरदने त्याची जी मुलगी आहे मधुश्री तिच्या नावाने मधुश्री पब्लिकेशन्स नावाचं स्वतःचं बुक ट्रान्सलेशन आणि बुक पब्लिकेशन एजन्सी सुरू केली आणि आता तो इंग्लिशमधली अत्यंत चांगली अशी दर्जेदार पुस्तकं त्या ऑथर्ससोबत फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट करतो त्यांना मराठीत आणण्याचे सगळे राईट्स घेतो मराठीतले सुयोग्य ट्रान्सलेटर शोधतो त्यांच्याकडनं ती पुस्तकं ट्रान्सलेट करतो आणि मराठी वाचकांपर्यंत उपलब्ध करून देतो आणि शरदने ज्या ज्या लोकांशी संपर्क केले आणि ज्यांची पुस्तकं तो मराठीत आणतो त्यांच्यामध्ये कोण आहेत तर एकाहून एक दिग्गज आहेत मी अशी आशा करतो की या सभागृहातल्या काही लोकांनी तरी युवाल नोहा हरारी यांचं नाव ऐकलं असेल हे प्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ आहेत हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेममध्ये शिकवणारे आणि सध्या यांची सेपियन्स होमो डिओस अँड ट्वेंटी फर्स्ट क्वेश्चन्स फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ही पुस्तकं प्रचंड गाजत आहेत मला अतिशय अभिमान आहे सांगायला की आमचा निर्माणमधला तरुण मित्र शरद आष्टकर याने होमो डिओस आणि ट्वेंटी फर्स्ट लेसन्स फॉर ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ही दोन्ही पुस्तकं मराठीमध्ये आणली आहेत आज युवा नोहा हरारीच्या वेबसाईटवर गेलो आपण तरी तिथे दिसतं मधुश्री पब्लिकेशन आणि मराठीमध्ये पुस्तकं आली आहेत दोन हजार दोनचं इकॉनॉमिक्सचं नोबेल ज्यांना मिळालं होतं डॅनियल कहानेमन प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये लेक्चरर आहेत नोबेल लॉरियट यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो नावाचं अप्रतिम सुंदर पुस्तक आहे हे पुस्तक मराठीमध्ये शरद आष्टेकरने आणलं आहे आणि तो कागद मी जेव्हा बघितला मित्रांनो मला तर अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आलेत की ज्या एका कागदावर जो फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट होता थिंकिंग फास्ट अँड स्लो मराठीमध्ये आणण्याचा त्या एका कागदावर एका साईडला शरद आष्टेकरची साईन आहे आणि दुसऱ्या साईडला नोबेल लॉरियट डॅनियल कहाने साईन आहे परवा तर इतकी सुंदर गंमत झाली तुम्ही सगळ्यांनी एन डी टी व्हीवरचे फायरब्रँड रिपोर्टर रवीश कुमार यांना तर सगळेच लोक आपण जाणतो रवीश कुमारांचं फ्री व्हॉइस नावाचं एक पुस्तक आहे सध्याचे एकूणच आर्थिक राजकीय परिस्थितीवर रवी स्टाईलमध्ये टिप्पणी करणारं ते पुस्तक आहे शरदने ते पुस्तक देखील मराठीत आणलं आहे ते पॉलिटिकली एक्सप्लोझिव्ह अशा गोष्टी पण करायला आमचा मित्र घाबरत नाही आणि परवा मी जे दृश्य बघितलं त्याच्याने तर मी इतकं भारावून गेलो मी इमिजिएटली त्याचा फोटो काढला आणि शरदला पाठवलं हो ते दृश्य काय होतं मी जिथे गडचिरोलीला राहतो आमचं जे कॅम्पस आहे चाळीस पन्नास एकरचं आम्ही तिथे साधारण दीडशे लोक राहतो आणि वेगवेगळ्या शिबिरांच्या निमित्ताने निर्माणच्या शिबिरांच्या निमित्ताने इतर शिबिरांच्या निमित्ताने दवाखान्यामधल्या पेशंटच्या निमित्ताने बरेच जण आमच्याकडे येतात तेव्हा आमच्याकडे एक मेस आहे जी सगळ्यांना जेवण देते आणि विमल ना, मावशी नावाची आमची एक मावशी आहे जी गेले पंचवीस वर्ष आमची मेस सांभाळते जवळच्या खेड्यातली बाई आहे निर्माणच्या सगळ्या शिबिरातून ते माहिती आहे विमलताई म्हणून ती सगळ्यांना जेवण द्यायचं सगळं आमचं जबाबदारी बघते आणि परवा मी सहज मेसमध्ये काहीतरी गेलो आणि मग मी मेसमधनं मागे वळालो इतक्यात मला असं वाटलं की मी काहीतरी बघितलं म्हणून मी नजर फिरून बघितली तर दुपारची वेळ होती दोन अडीचची छान खुर्चीवर पाय टाकून विमलबाई बसली होती आणि तिच्या हातामध्ये रवीश कुमारचं फ्री व्हॉइस होतं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं मी त्याचा फोटो काढला आणि शरदला पाठवला की अरे म्हटलं सोशल इम्पॅक्ट सोशल इम्पॅक्ट म्हणतात पण आमच्या मेसच्या मावशीच्या हातात रवीश कुमार तू पोहोचवला रे याच्यावर जास्ती दुसरं सोशल इम्पॅक्ट काय सांगायचा सा मुद्दा असा की सामाजिक घडवून आणण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत केवळ आदिवासींची सेवा करणं किंवा शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणं म्हणजेच सामाजिक काम असं मोहीच नाही त्या दोघांची गरज तर आहेच आहे पण इतर अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्याद्वारे तरुण मुलं मुली स्वतः अतिशय उन्नत जगू शकतात आणि समाजाला काहीतरी सकारात्मक असं कॉन्ट्रीब्यूट करू शकतात अशी अनेक उदाहरणं आहेत मी आता किती सांगू आणि किती नाही नाही असा खरं तर प्रश्न आहे काही दोघा एक दोघांचा मी अगदी दोन वाक्यात उल्लेख करतो आणि पुढे जातो नाशिकचाच आमचा अजून एक मित्र आकाश बडवे हा बिट्स पिलानीमधनं शिकला बार्कलेज नावाच्या कंपनीमध्ये प्लेस्ड होता इंग्लंडला आणि याने ठरवलं की जॉब सोडायचा आणि प्राईम मिनिस्टर रुअल डेव्हलपमेंट फेलोशिपच्या अंतर्गत याने दंतेवाडा म्हणून एक जिल्हा आहे छत्तीसगडमध्ये भारतातला वन ऑफ द मोस्ट बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट मानल्या जातो तीन वर्ष याने तिथे तिथच्या डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनसोबत काम केलं विकासाचं त्या तीन वर्षां तर त्याची फेलोशिप संपली पण आकाश म्हणाला मी आता परत नाही येत म्हणे इथे खूप गरज आहे मी इथेच काम करणार आणि आता आकाशने तिथच्या हजारहून जास्ती शेतकऱ्यांचा गट स्थापन केलेला आहे त्यांचं फार्मर्स कोऑपरेटिव्ह स्थापन केलेलं आहे त्यांच्या भाताचा आदिम नावाचा ब्रँड विकसित केला आहे आणि त्यांचा त्यांना शेतीच्या वेगवेगळ्या सुधारित पद्धती शिकवणं आणि त्यांच्या मालाला मार्केट लिंकेज मिळवून देणं याचं काम आकाश करतो आहे आजचं लोकमत जर कोणी वाचलं असेल तर आजच्या लोकमतमध्ये ऑक्सिजन नावाची जी सप्लिमेंट येते त्या ऑक्सिजन सप्लिमेंटचं जर शेवटचं पान तुम्ही बघाल तर त्याच्यातच आमच्या एका आम मैत्रिणीवर आज अर्धा पेज अशी पूर्ण तिची स्टोरी आलेली आहे तिचं नाव प्रणाली सिसोदिया ही मूळ धुळ्याची आणि तिचा नवरा अद्वैत दंडवते हा जळगावचा हा हे दोघेही जणं जळगावमध्ये राहतात जळगाव शहरात आणि तिथे काम करतात तरुण जोडपं आहे अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचं आणि जळगाव शहरातल्या ज्या वेगवेगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्यांनी सुरुवात केली तांबापुरा झोपडपट्टीतनं पण जळगाव जिल्ह्यातल्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे कचरा वेचक कामगार आहेत त्यांची जी मुलं आहेत अतिशय स्पेसिफिक ऑडियन्स आहे बघा जळगाव शहरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या कचरा वेचक कामगारांची मुलं त्यांच्या शिक्षणाचं त्यांना चांगले इनपुट्स मिळावे त्यांची ग्रोथ नीट व्हावी यासाठी हे दोघं वर्धिष्णू नावाची एक संस्था त्यांनी रजिस्टर केली आहे आणि त्याद्वारे ते काम करत आहेत आमची एक मैत्रीण डॉक्टर रितू मध्य प्रदेशमधली हिचं एम बी बी एस झालं आणि याच्यानंतर इने एका फिरत्या वैद्यकीय दवाखान्यावर एक वर्ष काम केलं एम एसच्या लोकांनी एक बॉन्ड पूर्ण करणं अपेक्षित असतं बरेचसे जण दुर्दैवाने तो पूर्ण करत नाहीत पण रितूने ठरवलं की मी करणार आणि एक चोवीस वर्षाची तरुण मुलगी एमबीबीएस हिने एका वर्षामध्ये अठ्ठावन्न आदिवासी गावांमधल्या बावीस हजार रुग्णांना आरोग्य सेवा दिली तुम्ही विचार करा ते जे अठ्ठावन्न आदिवासी गाव होते जिथे आमची रितू गेली त्या गावांमधल्या अशा अनेक स्त्रिया आहेत त्या बावीस हजार रुग्णांमध्ये की ज्यांना त्यांच्या आयुष्यात आजपर्यंत कधी एखाद्या फिमेल एमबीबीएस डॉक्टरने तपासलं नव्हतं ऋतूच्यामुळे ती सोय त्यांच्यापर्यंत पोहोचली अशी उदाहरणं मागणं उदाहरणं आहेत ज्या आपल्याला हे दाखवतं की तरुण मुलंमुली जर त्यांनी ठरवलं आणि जर त्यांना एक पोषक वातावरण मिळालं एक सकारात्मक वातावरण मिळालं तर ते त्यांच्या जीवनामध्ये काही वेगळे निर्णय घेऊ शकतात आपण जे मघाशी मुद्दा म्हणालो कॅरेक्टर कम्पॅशन अँड केअरिंग कॉन्फिडन्स अँड कॉम्पिटन्स करेज या सगळ्या मूल्यांची अभिव्यक्ती तरुण मुलामुलींच्या जीवनात होऊ शकते आणि काहीतरी सकस दर्जेदार आणि अर्थपूर्ण मी जगतो आहे असं त्यांना देखील अनुभूती येऊ शकते आणि त्यांच्याद्वारे समाजातल्या इतर अनेकांचं भलं होऊ शकतं तर निर्माणमध्ये तर हा प्रयोग आम्ही करतोच आहो आणि करत राहणारच आहो आणि म्हणून आता नवीन जे दोनशे सत्तावीस मित्रमैत्रिणी आमचे सिलेक्ट झालेले आहेत या डिसेंबरपासून आम्ही त्यांच्यासोबत आमचा प्रवास आरंभ करू पण मी अशी आशा करतो की निर्माणच्या सोबतच निर्माणचा जीव जेवढा केवढा आहे तेवढ्यांपर्यंत निर्माण पोहोचेल पण ही एक चळवळ बनायला पाहिजे आणि ही मनोवृत्ती समाजातल्या जास्तीत जास्त तरुणांमध्ये कशी येईल की त्यांच्या त्यांच्या ठिकाणी राहून ते जास्ती चांगलं जास्ती सकस जास्ती अर्थपूर्ण कसं जगू शकतील हा प्रयत्न मला वाटतं करायला पाहिजे जो शेवटचा मुद्दा होता युवकांची काय भूमिका असायला हवी याविषयी तर मी बोललो पण युवकांच्या या भूमिकेविषयी किंवा अशा प्रकारचे निर्णय जेव्हा युवक घेऊ इच्छितील तेव्हा पालकांची आणि समाजातल्या इतरांची भूमिका काय असावी कारण आम्हाला निर्माणच्या या प्रवासामध्ये असंही कधी कधी जाणवलं आहे की जेव्हा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी असा वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या ते घरामध्ये बऱ्याचदा काही संघर्ष पैदा होतात आणि ही, होता ही खरं तर फार चांगली बाब नाही आईवडिलांना देखील अशा प्रकारचं टेन्शन किंवा प्रेशर येणं हे योग्य नाही आणि तो मुलगा जो मुळातच मुलगा किंवा मुलगी वेगळा काहीतरी विचार करायला जातोय त्याला परत अजून एक ॲडिशनल टेन्शन घेतं आईवडिलांसोबतचं काय करू त्यांच्यासोबतचा संवाद कसा करू त्यांना कसं समजून सांगू हे जर त्याच्यावर ॲडिशनल टेन्शन आलं तर गडबडच व्हायची कारण त्याच्यामुळे जरा कातर अवस्था होते मी तुम्हाला एक परवाचंच उदाहरण देतो इथे येण्याच्या जस्ट दोन आधी मला माझ्या एका मित्राचा फोन आला हा मूळ सोलापूरचा मित्र आहे आमचा इंजिनियर आहे आणि ह्या गेले तीन वर्ष इन्फोसिस या कंपनीत काम करतो आहे तुम्ही सगळेजण इन्फोसिस कंपनीला तर जाणतच असाल हा आमच्या निर्माणच्या आठव्या बॅचचा मित्र आहे आणि त्याचा अधेमध्ये फोन येत असतो की यार आता असं वाटतं की तर झालं म्हणजे भरपूर झालं इन्फोसिस आता आता काहीतरी केलं पाहिजे तर परवाच त्याचा तसा फोन आला मी, मी बग, ता 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 हो, हो, त्याला म्हणालो की मित्र आता बघ आपण हे आत्तापर्यंत तीन चार राऊंड्स आपले असे झाले तर आता काही तर विचार केला पाहिजे इस्पार या उस्पार तर मग आम्ही चर्चा करायला लागलो की तो काय करू शकतो काय प्रकारचं काम करू शकतो त्याला कुठच्या प्रश्नामध्ये रस आहे त्याच्यात काम करणाऱ्या भारतात वेगवेगळ्या चांगल्या संस्था संघटना काय आहेत तो कुठे जाऊ शकेल वगैरे वगैरे मी त्याला मग असाही प्रश्न विचारला की म्हटलं तुझ्या मनामध्ये काही इन्सिक्युरिटी आहे का तुला कशामुळे निर्णय घ्यायला थोडंसं संभ्रम पैदा होतो भीती वाटते असं हो, काही आहे का तर तो म्हणाला की हो काही मुद्दे आहेत म्हटलं सांग जरूर तर त्याने सांगितलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा हा होता की मग आई बाबा काय म्हणतील येईल दुसरं त्याचं असं म्हणणं की मी इन्फोसिसमध्ये काम करतोय तर माझं नीट घडी चालत राहील याच्यावर विश्वास आहे म्हणे सगळ्यांचा सा। तिथे मला फारसा कोणी प्रश्नच विचारत नाही पण मी जेव्हा अशा प्रकारचं काहीतरी सामाजिक काम करायला जाईन असं म्हणतो तेव्हा प्रत्येकच जण मला दहा दहा प्रश्न विचारतो इन्फोसिसमध्ये जी मला तर कोणी विचारलं की तू काय करतो मी सांगितलं मी इन्फोसिसमध्ये काम करतो दुसरा प्रश्नच येत नाही म्हणे पण जेव्हा मी असं सांगतो की असं काहीतरी काम करणार तेव्हा इतके प्रश्न विचारतात त्यांनाही फार त्यातलं समजत नाही म्हणे मलाही समजत नाही पण प्रश्न विचारणं सोडत नाहीत म्हणे त्यामुळे कंपन्यांमधलं काम करणारं म्हणजे जणू काही लेजिटिमेट चॉईस पण बाकी काहीतरी करणार तर याला खूप प्रश्न विचारून कोंडीत टाकायचं हे काही फारसं श्रेयस्कर नाही आणि तिसरं तो असं म्हणाला की म्हणे इन्फोसिसमधल्या कामामध्ये माझं जे काही होईल ते सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे पण मी जर सामाजिक क्षेत्रात उतरलो तर मी एक प्रचंड सक्सेसफुल सोशल कार्यकर्ता बनलं पाहिजे असं एक काहीतरी प्रेशर आहे म्हणे म्हणजे पुढचं बाबा आमटे प्रकाश आमटे अभयभंग मी बनलं पाहिजे अशीच जणू काही एं अंडरलाईंग ॲजमशन आहे तो जर तसा बनला तर आनंद आहे पण अशा प्रकारचं प्रेशर एखाद्या तरुण मुलावर टाकून आपण काय अचीव करतो आणि जर अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्या साईडने जाईल त्याचा परिणाम काय होईल परिणाम कदाचित हा होईल की तो जो एक मित्र जो आज कदाचित विचार करतो आहे की आता इन्फोसिसमधलं सेक्युअर आयुष्य खूप झालं जरा वेगळं काहीतरी करून बघू ज्याच्यामध्ये मलाही चॅलेंजिंग कामाची अनुभूती येईल आणि समाजातल्या काहीतरी प्रश्नाला पण भेडायची संधी मिळेल असा विचार करू इच्छिणारा तरुण हा आपल्याला या मार्गावर पुढे जाऊन हवा आहे की या मार्गावरनं मागे सरून हवा आहे हा निर्णय मला वाटतं आपण बाकी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे कारण दॅट इज गोईंग टू डिसाईड द वे वी विल स्पीक अँड इंटरॅक्ट विथ ऑल द यंग पीपल म्हणून मी असंही म्हणत नाही की फुकटचा आत्मविश्वास द्यावा किंवा काही नाही तुझं सगळं चांगलंच आहे असं म्हणा असं मी मुळीच म्हणत नाही पण मी असं म्हणेन की निव्वळ सल्ले किंवा निव्वळ भीती घालण्याच्याऐवजी मघाशीच्या तीन प्रश्नांचा आपण उहापोह केला ते प्रश्न तुम्ही विचारू शकता का तुला हे का करायचं आहे त्याचं जे काही मोटिवेशन आहे ते त्याला तरी नीट पकडता येतं का मांडता येतं का आणि तुम्हाला समजून सांगता येतं का हे करू नको हे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याच्या काही होत नाही आम्हाला माहिती आहे तुझ्या आर्थिकचं काय होईल इथून सुरू न करता तुला हे नेमकं का, का करावं असं वाटतं तू आज जे काही इन्फोसिसमध्ये जगतोय ते तुला का समाधानी वाटत नाही आणि अशा प्रकारचा निर्णय घ्यावा असं तुला का वाटतं याची चर्चा मला वाटतं सर्वप्रथम व्हायला पाहिजे हा पहिला प्रश्न तुम्ही विचारू शकता दुसरा प्रश्न तुम्ही विचारू शकता मग तू काय ठरवतोय नेमकं काय करायचं पहिला प्रश्न व्हायचा आहे दुसरा प्रश्न व्हॉटचा आहे आणि तिसरा प्रश्न कदाचित असा विचारू शकता की तुला काय वाटतं तुझ्या आर्थिक गरजा किती आहेत ते त्याला लिहून काढायला सांगा आणि या ज्या काही गरजा आहेत तुला असं वाटतं का तू हा जो निर्णय घेणार आहे याच्या तुझ्या गरजा पूर्ण होतील तू आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहू शकशील या तीन प्रश्नांची मला असं वाटतं जर शांत चित्ताने आपण उत्तर काढू शकलो जर त्यांची उत्तर नसतील तर कदाचित त्या मुलाने घाई करू नये आता आणि म्हणून उत्तर नसतील तर त्याने सबुरीने जावं हाच सल्ला योग्य आहे पण जर त्याच्याकडे यांची उत्तरं असतील किंवा तुमच्या मार्गदर्शनाने तो याची उत्तरं काढू शकला तर आपल्या समाजामध्ये असा पर्यायी मार्ग चोखाणाऱ्या तरुणांची संख्या वाढेल आणि मला असं वाटतं असा समाज तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना बघणं हे फारच आनंददायी राहील म्हणून आपल्या आजूबाजूला येणारे जे सगळे असे युवा आहेत यांच्यासाठी आपल्याला त्यांनी त्यांच्या जीवनात पर्पज शोधावा की प्रॉफिट शोधावा सार्थकता शोधावी की सुरक्षितता शोधावी त्यांनी ग्लोरियस जगावं की ग्लॅमरस जगावं त्यांनी सॅटिस्फॅक्शन शोधावं की सिक्युरिटी शोधावी त्यांनी शोधावं की त्यांनी ग्रीडच्या मागे पळावं हे चॉईसेस आपल्याला करणं आवश्यक आहे आणि या चॉईसेसवर आधारित तरुण मुला मुलींसोबतचा संवाद मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचा घडणं आवश्यक आहे इकॉनॉमिक इनिकवालिटी आणि क्लायमेट चेंज हे दोन असे शाप आहेत मित्रांनो की जे आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे लागू होतात या दोन मधनं कोणीही सुटला नाही नगर आणि संगमनेर तुलनेने सधन भाग आहे म्हणून तुम्ही कदाचित असं म्हणू शकता की शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा इकडचा प्रॉब्लेम नाही हा विदर्भ मराठवाड्याचा प्रॉब्लेम आहे किंवा कदाचित नक्सलिझम हा कुठला तरी छत्तीसगड दंतेवाडा गडचोलीचा प्रॉब्लेम आहे किंवा कदाचित पूर हा अजून कुठेतरी तिसरीकडचा प्रॉब्लेम आहे असं काही बाबतीमध्ये आपण डिफरेंशिएट करू शकू पण आर्थिक विषमता आणि पर्यावरण बदल आणि तापमान वाढ हे असे ग्लोबल चॅलेंजेस आहेत की हे आपल्या सगळ्यांना एकत्रितरित्या झेलावे लागणार आणि पेलावे लागणार हे दोन तर रूपक आहेत आजच्या जगातले महत्त्वाचे मुद्दे आहेत पण जगामध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ काही ना काही काही ना काही वेगवेगळ्या समस्या येत राहणार आणि या समस्यांना शिंगावर घेऊ इच्छितील अशा प्रकारचं युवा नेतृत्व उभं राहणं हे तुमच्या माझ्यासाठी आणि येणाऱ्या सगळ्या जनरेशनसाठी अतिशय आवश्यक अशी बाब आहे म्हणून आपण आपल्या वैयक्तिक जीवनात ज्या कुठच्या पद्धतीने जगू आपण करप्शन फ्री जगू आपण आपल्या सिव्हिक ड्युटीज पूर्ण करू आपलं जे काही ॲन्युअल इन्कम असेल त्याच्या पॉईंट वन पर्सेंट तरी मी सामाजिक कार्याला डोनेट करू शकतो का पॉईंट वन पर्सेंट म्हणतोय मी भारतामध्ये रिलिजियस कामांना भरपूर डोनेशन्स होतात जे उत्तम आहे पण सामाजिक क्षेत्राला आर्थिक मदत ही तुलनेने आपल्या देशात फार कमी आहे म्हणून मला खरं तर खूप आनंद आहे संगमनेर विशेष वेगळं दिसतं की जिथे अशा प्रकारचे नागरिकांमधनं आलेले उपक्रम चालतात पण हे बाकी अनेक शहरात कॉमन नाही आहेत तर वैयक्तिक पातळीवर मी जास्ती एथिकली कसा जगीन वैयक्तिक पातळीवर मी माझा वाटा समाजासाठी कसा निवडीन आणि देईन हा तर या पूर्ण सभागृहाने विचार करावाच करावा पण सोबतच जे तरुण मुलंमुली तुमच्या संपर्कात येतील ते त्यांच्या जीवनामध्ये अधिक अर्थपूर्ण कसे जगू शकतील आणि सामाजिक प्रश्नांच्या विषयी अधिक कृतिशील कसे राहू शकतील या प्रवासाला आपण जो काही हातभार लावू शकू तो जरूर लावावा असं मला वाटतं आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना आणि एकूणच आपल्या सगळ्या युवा मित्रांना निव्वळ आर्थिकपेक्षा अर्थपूर्ण जगण्याच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो फार फार धन्यवाद